आणि सदैव माझ्या जीवनामध्ये भूमिस्थानी असणारे आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आमच्या प्रभूचे सरपंच गोष्टीतून आलेले सर्वच बाबांवरती नितांत प्रयोग करणारे सर्व भाविक मंडळी गेले. आता आमच्या दादाने सांगितलं की साहेब तुम्ही येत नाही, मी येत नसलो तरी हृदयात ना बाबाच्या हृदयात पण बाबा माझ्या हृदयात काय आहे शिकवण आहे ते कायम डोक्यात ठेवून काम करत असतो. आता महत्वाची प्रायोरिटी बाबा आपल्यासाठी महत्वाची होती या भागासाठी होती ती म्हणजे पाण्याची. पाणी आहे ना मुली फार अवघड होत, आपण फार वेगळ्या भागात आहोत. 2019 मध्ये बाबांनी बसवायचो 2017 पासून कायम बसायचो तर बाबांना म्हणायचो बाबा आपण पाणी आणणार आणि कसे येणार आहे हे पण मी सांगायचो. आता तलावात पाणी आलं, पाईपलाईन चालू झाल्या, थोड्या दिवसामध्ये आपला हा ओढा बारमाही वाटा होणार आणि इकडून सगळं पाणी फिरणार. याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, खूप त्रास सहन करावा लागतो, हे काम फार कठीण होतं. तसे बाबांच्या स्वामीजींच्या कृपेनं आज ते साध्य झालं. आता आमचे कर्नाटकचे दादा बोलले मला सगळं कळलं, कारण कणेरी मठ सुद्धा कर्नाटकच्या महाराजांचाच आहे, स्वामी पण कर्नाटकचे, बाबा पण कर्नाटकचे, त्यामुळे कधी कधी तिकडे दोघेही कर्नाटकचे बोलतात ते मला थोडं थोडं कळत. त्यांनी सांगितलं की मानवता ही सर्वश्रेष्ठ. एक आपल्याला उदाहरण झालं तुम्ही पाहिलं, मनुष्य जन्म घेतो आणि मरतो हे सत्य, याच्या पलीकडचं काहीच सत्य नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण म्हणत होतो, त्याच्या आधी आपण म्हणायचो हा माझा मुलगा, हे माझे वडील, हे माझं, हे माझं. पण कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती आपण बाबा पाहिली, त्या परिस्थितीमध्ये मुलगा सुद्धा वडिलांच्या शेजारी जात नव्हता, आमचे संस्कार कमी पडत होते. मुलगा म्हणायचं मी मुंबईत कामात आहे, माझ्या बायका पोरांचं काम आहे, मला इथनं सोडत नाही, हे करत नाही. अरे त्या काळामध्ये साने गुरुजी आई आजारी असताना अमृतातनं कुठे गेले? म्हणजे आत्मीयता आणि प्रेम असेल तर चालक सुद्धा माणूस पोचू शकतो, पण ते कमी झालंय. कोरोनाने आम्हाला शिकवलं, एखाद्या आपल्या आयुष्यातलं एखादा गोष्ट घडते त्यांना आपल्याला शिकवलं जातं. सर्वश्रेष्ठ फक्त परमात्मा आहे. कोण त्याला अल्लाह म्हणत, कोण त्याला ईश्वर म्हणत, कोण त्याला भगवंत म्हणत, म्हणजे एकच आहे तो परमात्मा आहे, तो सत्य आहे. आणि ते शिकवतात, ते आपले बाबा शिकवतात, ते स्वामी शिकवतात, कुठल्याही काही आयुष्यात मिळू शकत नाही. हातात असा आपल्याला असाच जाणार आहे, काही घेऊन जाणार नाही, काही घेऊन जाणार नाही. जे मधलं अंतर आहे त्या अंतरामध्ये फक्त समाजाची प्रामाणिकपणे सेवा करायची, एक देशाची चांगलं बोलायचं, एक त्याचं भलं करायचं, एवढंच आपल्याला या ठिकाणी बाबांच्या आदेशानं करावंच आहे. बाबा आज मतदारसंघामध्ये काम करत असताना तुम्हाला रिपोर्ट देत असतील, तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास ठेवला त्याला कुठेही कायम फसला जाणार नाही अशी कुठलीही गोष्ट माझ्यापासून होत नाही. ते न होण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो. तुम्ही आज मला एवढी मोठी शक्ती दिली, तुम्ही मला आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद वाया नाही जाईल. गोल देवी त्यांची सेवा कशी आमच्या हातातून होईल यासाठी अहोरात्र झटत असतोय, प्रामाणिकपणे काम करत असतो. आज सगळ्यांनी एकत्र येऊन मानवतेची सेवा केली पाहिजे, मानवाची सेवा केली पाहिजे.
आपण बघतोय एका बाजूला आज केवढं मोठं प्रमाणातून युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये काय चाललंय? सामान्य माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. हे कुठंतरी हा राग द्वेष हे सगळं संपवलं गेलं पाहिजे आणि एक सुंदर असं नातं जाती धर्माच्या रहित एक नातं उभं केलं पाहिजे. आणि हे काम सातत्यानं बाबांच्या रूपाने या ठिकाणी होत आहे त्याचा मला सार अभिमान. तो दिवसही आठवतो ज्या वेळेला या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून दर्जा करायला सुरुवात केली की पाच सहाची काळ होतं तो सहा सातला बाबा आपण प्रचंड कष्ट करून सगळ्यांनी मिळून हा दर्गा उभा केला आणि आता इतके सुंदर असं एक प्रसन्न अशी वस्तू उभी राहिली त्याच्यामध्ये अध्यात्मिक शक्ती प्रचंड आहे. माणसाचं कल्याण मानवाचं कल्याण करण्याची शक्ती असणारी ही शक्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. तुम्ही सांगितलं त्यातला पहिला टप्पा पूर्ण केला कडमूनचा निम्यातला रस्ता मी बजेटला घेतला हे आता कायमस्वरूपी जो मोठा रस्ता होतोय तेवढाच रस्ता आता पूर्ण करायचे. त्याच्यानंतर आपण दोन तीन वेळा मीटिंग केल्या तर हनुमंतराव पण कोरोनाच्या काळात पुन्हा त्या मीटिंग थांबल्या गेल्या. लोक तयार पण झाली की पुन्हा एकदा बसून आपल्याला मीटिंग करून ते रस्त्याचं काम किरकोळ होऊन जावं लागेल. फक्त एकदा तुम्ही होकार दिला की एका दिवसाच्या पैसे काढणार सामाजिक सेवा केली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रामुख्याने काम करतोय आणि तो आपला आता उपक्रम होतोय याच्यापुढे एकच गोष्ट शिकायची आहे. आयुष्यामध्ये नफरत कधी कोणाची करायची नाही फक्त प्रेमच करायचं. प्रेम द्यायचं प्रेम द्यायचं कधीही कोणाचं एखाद्याचा वाईट जरी वागला तरी आपण त्याच्यावरती प्रेमच करायचं आणि हेच परमात्म्याला अभिप्रेत आहे हेच अल्लाला अभिप्रेत आहे ईश्वराला आणि एवढाच संदेशाला आपण याच्यावर लिहूया. आणि बाबांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनावरती असंच प्रेम असंच आशीर्वाद आपल्या सर्वांना आपल्या सर्वांची बसू दे अशी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. थांबतो.